राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पंचवीस मार्च रोजी होणारा सोलापूर दौरा लांबणीवर गेलाय शहरातील नेत्यांच्या दौरा लांबणीवर गेल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येणार असल्याचं रविवारी सांगण्यात आलं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शहरातील नेत्यांनी पंचवीस मार्च शुक्रवार रोजी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली यावेळी शहर समन्वयक शेखर माने शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार महेश कोठे मनोहर सपाटे दिलीप कोल्हे महेश गादेकर सुनीता रोटे विद्या लोलगे जुबेर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन झाल्यानंतर महिना अखेरीस कार्यकर्ता मेळावा होईल या मेळाव्याची तयारी करावी असं आवाहन शेखर माने यांनी केलं आहे सदरील मेळाव्या दरम्यान शरद पवार यांच्या उपस्थितीत या मेळाव्यात एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांचा राष्ट्रवादी प्रवेश ठरला होता यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे महेश कोठे दिलीप कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती पवारांनी तारीख निश्चित केली शरद पवार शुक्रवारी सोलापुरात येणार आहेत तुम्ही पक्षप्रवेशाची तयारी करा असा निरोप नेत्यांना देण्यात आला मात्र शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांना विश्वासात न घेताच मेळाव्याची तारीख का ठरवली असा सूर काही लोकांनी काढला त्यावर पुन्हा वाद झाले त्यामुळे शरद पवारांचा दौरा लांबणीवर टाकण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं